1, 2, 3, 4. एक दोन तीन चार बारा चौतीस. वेल 1234 पण असू शकतं, किंवा 1.234 किंवा 1.234 किंवा 1.234. यू कॅन्ट से हे डोंट जज अ बुक बाय द कवर असं म्हणतात ना, पण हे तसं मिसलिडिंग नाही आहे. आमचं पोस्टर फार छान बनवलं आहे, फिल्मला अनुसरूनच बनवलेलं आहे, कारण या फिल्ममध्ये खरोखर खूप ट्रॅक्स आहेत आणि प्रत्येकाचा एकमेकाशी संबंध आहे. इथून म्हणजे एखादी गोष्ट आता मी स्टोरी खरंच सांगू शकत नाही, आय कारण म्हणजे एक ट्रॅक जर पकडला तर त्याला मग तो दुसरा ट्रॅक जॉईन होतो, मग त्याला तिसरा ट्रॅक जॉईन होतो आणि मग ते एकत्र येऊन मग परत ते वेगळे होतात. असं खूप छान इंटरमिंगल केलं आहे आणि एंड तर लाजवाब आहे खरंच. म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं, मलाही एक्सपेक्टेड नव्हतं. माझा इथे या फिल्ममध्ये रोल एक छोटासा रोल आहे, दोन सीनचा रोल आहे, डॉक्टरचा रोल आहे. मी रामोजी फिल्म सिटीला शूटिंग केलं, म्हणजे सकाळची फ्लाईट पकडली मुंबईहून, मी तिकडे गेलो, शूटिंग झालं, दोन सीन झाले, सर म्हणाले झालं ना, हो ओके बाय बाय टाटा, मुंबईला आलो परत. म्हणजे एका दिवसात माझं काम झालं पण होतं. दॅट वॉज अ फन पार्ट ऑफ इट, बट वर्किंग विथ द युनिट वॉज, म्हणजे मिलिंद कवड्यांबरोबर माझी पहिली फिल्म होती, त्याच्यानंतर मी सिनेमा केली त्यांच्याबरोबर. आणि मला एक विशेष सांगावं असं वाटतं, ते म्हणजे या फिल्मचा पण डी ओ पी जो आहे, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणजे कॅमरामन जो आहे, तो मला आमचा कॅमेरामन स्माईल करताना दिसतो आहे मागे. या कॅमेराचा कॅमेरामन, आमचा कॅमेरामन जो होता सॅन्टोनिओ, तो म्हणजे पहिल्यांदा मी असं बघितलं की तो एवढा एकतर नॉन मराठी आहे, लंडनवरनं आलेला आहे, वेगळ्यावेगळे एक्सपेरिमेंट करतो आहे आणि खूप छान छान फ्रेम्स तरी इंटरेस्टिंग, आणि तो रिॲक्ट करत होता जसं यू वॉज नॉट टू द लँग्वेज, यू वॉज रिॲक्टिंग मोर टू द फिजिकॅलिटी ऑफ इट, आणि तो सेन्स करेक्ट आला तरच तो असा छान रिॲक्ट, व्हेरी नाईस वगैरे असं. सो आय लाईक हिज वर्क खूप, तुम्हालाही आवडेल. या फिल्ममध्ये कॉन्सॉम्बल कास्ट आहे, म्हणजे खूप मोठी कास्ट आहे, मी नावं घेतच नाही, मी त्या तेवढी छातीच करणार नाही, पण सगळे दिग्गज आहेत या फिल्ममध्ये. आणि तुम्हाला बघा आणि माझ्या मते तुम्हाला नक्की आवडेल. Thank you.